आता मित्रांनो तुमचं माझं जर भविष्य आधीच ठरलेलं असेल तर कर्तृत्वाला वाव असू शकत नाही, आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये केलेल्या कर्तृत्वामुळेच जर काही घडणार असेल तर आधीच तुमचं माझं नशीब ठरलेलं असू शकत नाही. या दोन्हीही इंटर कॉन्ट्रॅडिक्टरी टर्म्स आहेत हे अतिशय मनापासून आपण समजून घ्या. आणि म्हणून केवळ मीच नव्हे, मी मुद्दाम तुमच्या पुढ्यामध्ये अशा माणसांची नावं घेणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत होते, स्वातंत्र्यवीर सावरकर फार सुंदर पद्धतीने एक वाक्य वापरतात, आम्ही भारतीय लोक शुभ आणि अशुभ मुहूर्तावर विश्वास ठेवतो, शुभ आणि अशुभ मुहूर्तानुसार आमचं प्रत्येक शुभ काम आम्ही सुरू करतो, आमचा व्यवसाय शुभ मुहूर्तावर सुरू करतो, लग्न शुभ मुहूर्तावर लावतो, सगळी कामं आम्ही शुभ मुहूर्तावर करतो. आमचे पेशवेही याच पद्धतीनं विश्वास ठेवायचे, शुभ आणि अशुभ मुहूर्त पाहून प्रत्येक काम करायचे. एवढंच नव्हे तर स्वतःवर जर काही अरिष्ट आलं, संकट आलं, तर गणपती पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे जेणेकरून हे अरिष्ट टळावं म्हणून. पण दुसऱ्या बाजूने मात्र इंग्रज होते, त्यांनी कधी मुहूर्त शुभ मुहूर्त अशुभ मुहूर्त कधी पाहिला नाही, मुहूर्तावर कधी विश्वास ठेवला नाही. त्यांनी आपल्या सैन्यबळाच्या आधारावर आणि डिसिप्लिनच्या आधारावर संपूर्ण विश्वामध्ये सूर्य मावळत नाही एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं, आणि आमचे पेशवे गणपती पाण्यामध्ये बुडवून ठेवत असत अरिष्ट आल्यानंतर त्यांची पेशवाई मात्र गणपती सारखीच पाण्यामध्ये बुडाली. हे वाक्य स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेला आहे. ते अतिशय आग्रहाने सांगायचे की जोपर्यंत माणसं भविष्यावर विश्वास ठेवणार आहे तोपर्यंत कोणतंही या देशाला भवितव्य नाही. खरं म्हणजे हे वाक्य आहे लोकमान्य सॉरी स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची पताका अटकेपार नेऊन पोहोचवली, अमेरिकेपर्यंत नेऊन पोहोचवली असं आपण म्हणतो. पण स्वामी विवेकानंद हे ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध होते. जाहीररित्या ते सांगायचे की या देशातले तरुण जोपर्यंत भविष्यावर विश्वास ठेवता आहेत तोपर्यंत या देशाला कोणत्याही प्रकारचं भवितव्य नाही, भविष्य नाही. या दोन महापुरुषांची नावं घेऊन मी मुद्दाम तुमच्या पुढ्यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. इकडे स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद हे हिंदुत्ववादी म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये नावं घेतले. ज्योतिबा फुले आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, आगरकर आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत, ही सगळीच्या सगळी पुरोगामी लोकांची जी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यांनी सुद्धा या विषयाला कडाडून विरोध केलेला आहे. किती लोकांची भविष्य चुकले, एक 10-20 कुंडल्या पाठवायच्या चुकली म्हणून. या ना आमच्याकडे रेकॉर्ड पाहिला, मी त्यांना जरूर आव्हान देतो. या ठिकाणी आव्हान म्हणजे आव्हान नाही, आव्हान करतो मी, जे क्लिअर करतो, नाही तर आव्हान वाटेल. जरूर आपल्या विद्यापीठाच्या ऑफिसला या, आमच्याकरता रिसर्च पहा, जरूर करा. एक तुम्हाला मी सांगेल, साकोरे म्हणून जज्ञ होते, तुम्ही जसे प्रयोग करता श्याम माणसाहेब तसे आम्ही सुद्धा समाजात काम करतो, प्रयोग करत असतो. साकोरे जज्ञ नावं घेऊन सांगतो मी, तुम्ही सुद्धा नावं घेऊन सांगतात, तुम्ही सावरकरन सांगतात, मी आत्ताची नावं घेऊन सांगणार, जे जिवंत आहे त्यांना तुम्ही भेटू शकतात, सिद्ध करू शकतात, ही नावं म्हणून तुम्हाला सांगतोय मी. साकोरे जज्ञांनी आम्हाला प्रश्न विचारला, सगळ्यांची उत्तरं एक येत नाही. जरूर म्हटलं, म्हटलं मी 7 विद्यार्थ्यांना 7 खोल्यात बसवतो, एकच कुंडली द्यायची, आणि तुम्हाला पाहिजे तो प्रश्न सगळ्यांना एकच विचारायचा. अर्ध्या तासाच्या आत 7 जणांचं एक उत्तर नाही आलं तर जकातदार ज्योतिषशास्त्राविरुद्ध काम करतील. जज्ञांनी लेखीपत्र दिलं, 7 जणांचं उत्तर एक आहे, याच्यापेक्षा परीक्षा कुठल्या द्यायच्या शास्त्राने? ह्या शास्त्राच्या परीक्षा आहे, देतो आम्ही, परीक्षा म्हणत नाही. आम्हाला त्याच्यातून अजून एखादा नियम मला नवीन मिळाला, तो नियम मी पुढच्यासाठी वापरतो. माणूस शोधबुद्धीचा असतो, आणि जो ज्योतिष अभ्यासक किंवा कुठल्याही शास्त्राचा अभ्यासक असतो तो शोध घेत असतो. आणि हे शोध घेण्याचं काम जेव्हा आम्ही कुंडलींच्या माध्यमातून या निळ्या माध्यमातून करतो तेव्हा नवीन नवीन नियम आम्हाला दिसतात. आम्ही एखादा नियम टाकतो बाहेर,